म्हणू नको आस्वात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले उदास पाण्यात सोडलेले प्रसन्न ते दीपदान होते श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत एक दिवा हा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो माणसाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी हा दीपदानाचा आणि दीपदर्शनाचा हेतू आहे तर दीपदानाचे महत्त्व काय आहे तर एक दिवा हा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो माणसाने दिव्याकडून प्रेरणा घेऊन मी प्रकाशित होईन आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करीन माणसानेही जगातील अंधार हटविण्यासाठी अज्ञान दूर करण्यासाठी तसेच दैवी विचारांचा प्रकाश पसरविण्यासाठी अखंड जळत राहिले पाहिजे अशी जीवन दीक्षा दीपक आपल्याला देत असतो सतत तेवत्या दिव्याप्रमाणे मनुष्यानेही प्रभू कार्यासाठी सतत प्रकाशित राहिले पाहिजे श्री विष्णूंच्या सेवार्थ दीपदान करून आपण आपल्या विविध कार्याचा कायम आठवण ठेवली पाहिजे अधिक मासामध्ये भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जाते ज्या व्यक्तीला दान देत आहोत ती व्यक्ती विष्णू कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा अधिक महिन्यामध्ये रोज सायंकाळी देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणा लावावा हा दिवा देवाच्या गाभाऱ्यात उजेड पडावा म्हणून नाही तर आपल्या मनातील अंधार दूर व्हावा यासाठी लावला जातो अधिक मासामध्ये भगवान महाविष्णूंच्या पूजनार्थ दीपदान केले जाते आणि अंतरीचा ज्ञानदीप मालवू देऊ नको रे अशी प्रार्थना केली जाते तर आपल्याला अधिक महिन्यामध्ये दीपदान कसे करायचे तर पुराणात दीपदानाचे वर्णन केलेले आहे अधिक मासामध्ये पहाटे लवकर उठावे शीतलजलाने स्नान करावे घरातल्या देवांची पूजा करावी त्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यावर सुंदरशी रांगोळी काढावी पाट किंवा चौरंग मांडावा त्यावर रंगीत वस्त्र अंथरावे पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी त्यावर हळदी कुंकवाची बोटे लावलेला पाण्याने भरलेला आम्रपल्लव किंवा विड्याच्या पानांनी सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा कलशामध्ये विड्याची दोन पाने सुपारी व एखादे नाणे ठेवावे कलशावर तामण ठेवून त्या तामणात तांब्याचा किंवा धातूचा एक दिवा ठेवावा हा दिवा शक्यतो तुपाचा असावा कलशापुढे गणेशाची सुपारी मांडावी शक्य असेल तर त्या कलशासमोर राधाकृष्णाची प्रतिमा किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी सोबत उद्बत्ती निरांजन किंवा घंटा ठेवावी जो आपला दीपदान करत आहे त्या व्यक्तीने सुचिरभूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे कुलदेवतेचे माता पिता गुरु यांचे स्मरण करावे चौरंगाजवळच निरंजन अथवा समयी लावून घ्यावे मग आचमन करून दीपपूजन किंवा दीपदानाचा संकल्प करावा मग श्री गजाननाचे कलशाचे समयीचे घंटेचे पूजन करावे कलशावरील तामनात जो दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्या दीपाची भक्तिभावाने षोडोपचारे पूजा करावी अशी पूजा केलेला तो दीप गरजू व्यक्तीला दान करावा त्यासोबतच वस्त्र पात्र तेहतीस अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात तसेच मिठाई विडा आणि दक्षिणा द्यावी ज्या व्यक्तीला दान देत आहोत ती व्यक्ती विष्णू कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा दीपदान करताना म्हणावायचा श्लोक तर आज्यचं वर्ती संयुक्त वन्नींना योजिता मया दीपगृहाणं देवेश त्रैलोक्य तिमिराप म्हणजेच ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की त्रैलोक्याचा अंधार दूर करणाऱ्या हे देवा पुरुषोत्तमा या दिव्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या आयुष्यातील अंधार दूर कर असा आहे तर श्लोक पुन्हा एकदा ऐका आज्य च संयुक्त वन्नींना योजितमया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्य तिमिरा पह हा श्लोक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन तर या अधिक मासामध्ये तुम्हीसुद्धा दीपदान नक्कीच करा आणि विष्णूकृष्ण यांचा आशीर्वाद मिळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद